सर्व महामानवांना अभिवादन करून आज संविधान जागर साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचा सन्मान मला दिला याच्याबद्दल मी सगळ्या संयोजकांचे मनपूर्वक आभार मानते. साहित्य संमेलन हा शब्द ऐकल्यावर खरं म्हणजे मी प्रज्ञाताईंना असं म्हटलं होतं की साहित्य या शब्दाशी जरा दुरान्वय आणि संबंध नसलेली मी एक बाई आहे, पण राजकीय साहित्य हा माझ्या खूप आवडीचा विषय आहे आणि एकूणच साहित्याचं महत्त्वाचं काम हे लोकांना जागृत करणं, लोकांना वेगवेगळ्या अंगाने विचार करायला भाग पाडणं आणि लोकांची एक चिकित्सक दृष्टिकोन निर्माण करणं हे साहित्याचं काम आपण खूप विसरत चाललो आहोत. आणि या फुले आंबेडकरी विद्वत सभेच्या निमित्ताने संविधानाला केंद्रभागी ठेवून पुन्हा आत्ता जे देशामध्ये चाललेलं आहे ह्याच्या संदर्भात थोडासा चिकित्सक विचार करणं आणि त्याच्याबद्दल वेगवेगळ्या अंगाने केलेलं, मग ते कायद्याच्या अंगाने असेल, ते राजकारणाच्या अंगाने असेल, ते अर्थकारणाच्या अंगाने असेल, वेगवेगळ्या दृष्टीने त्याचा विचार करणं आणि संविधानाचा खरं म्हणजे जो काही गाभा आहे तो टिकवण्यासाठी जनजागृती करणं हा जो एक उपक्रम फुले आंबेडकर या विद्वत सभेने हातात घेतलेला आहे आणि तो संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांना वर्षभर राखवायचा आहे आणि त्यातला पहिला कार्यक्रम आज औरंगाबादमध्ये होतोय याच्याबद्दल मी फुले आंबेडकर विद्वत सभेचे मनपूर्वक आभार मानते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत ॲडव्होकेट श्याम तांगडे, तसंच आज विचारमंचावर उपस्थित असलेले डॉक्टर प्रमोद दुधडे, आज महत्त्वाचे उपस्थित असलेले महाराष्ट्राचे समन्वयक मनोज निकाळजे सर, तसंच फुले आंबेडकरी विद्वत सभेचे सल्लागार भास्करजी भोजरे, डॉक्टर विनोद उपरवट, डॉक्टर चंदन शहाजीवे, बालाजी सोनटके, ॲडव्होकेट धनंजयी बोर्डे, अशोक येरकर साहेब, माके वाघ साहेब आणि ह्या सगळ्याच्या मागे संयोजनामध्ये असलेल्या डॉक्टर प्रज्ञा साळवे, डॉक्टर संजय मून, भरत शिरसाट, रतनकुमार साळवे. पुढच्या चर्चासाठी खरं जे ऐकण्यामध्ये मला खूप रस आहे त्यात ते प्राचार्य इंद्रजीत आळटे, नितीश नवसागरे पुण्याहून आलेले आहेत, अनिल वैद्य आणि माझ्या या विचारमंचावर असलेले आणि विचारमंचासमोर बसलेले संविधान जागृती आणि संविधान टिकवणं ह्याच्याबद्दल चिंतनशील असणारे आणि गरज पडली तर कृतीच्या पातळीवरती उतरणारे ह्या सगळ्या फुले शाहू आंबेडकर चळवळीतले माझे सहकारी. मी थोडंसं 7 वर्षापूर्वीच्या इतिहासात जातीये आणि मग संविधानाबद्दल किती गंभीरपणे आपल्याला विचार करण्याची गरज आहे आणि नुसतं संविधानाची प्रत हातात घेऊन चालणं किंवा संविधानाच्या बद्दल सतत बोलणं आणि संविधान वाचवण्यासाठी केवळ मतांचा जोगवा वाचलं आणि बाकी वेळेला त्याच्यावरती कृती न करणं ही जी एक पूर्णपणे एकमेकांशी विसंगत असलेली वर्तणूक आहे त्याच्याबद्दल जास्ती प्रकाश त्याच्यामध्ये पडेल. मला असं वाटतं की जमलं तर माझ्याकडलं काही जर मुद्दे सुटले तर माझी खात्री आहे की नवसागरे सर नक्की त्याचा खुलासा करतील किंवा माझ्या चुका सुधारतील अशी माझी त्यांना विनंती आहे. 2017 साली जेव्हा पार्लमेंटमध्ये फायनान्स बिल इंट्रोड्यूस झालं त्यावेळेला जेटली अर्थमंत्री होते आणि त्यांनी फायनान्स बिल हे इंट्रोड्यूस केलं. फायनान्स बिल कशाला म्हणतात तर दरवेळेला जेव्हा संसदेमध्ये देशाचं बजेट मान्य होतं ज्याला आपण युनियन बजेट असं म्हणतो, ते युनियन बजेटसाठी जे बिल पार्लमेंटमध्ये सादर केलं जातं त्याला फायनान्स बिल असं म्हटलं जातं. म्हटलं तर ती एक खूप किरकोळ औपचारिकता असते कारण दरवर्षी फायनान्स बिल इंट्रोड्यूस करावंच लागतं, पण ते खूप गंभीर पण असतं आणि ते अशासाठी गंभीर असतं की जर समजा फायनान्स बिल पार्लमेंटमध्ये रिजेक्ट झालं तर तो सरकारचा पराभव मानला जातो आणि सरकारला राजीनामा द्यावा लागतो आणि ह्याच्याचमुळे फायनान्स बिलाला एक खूप वेगळं महत्व आपल्या संविधानामध्ये प्राप्त होतं. ही प्रक्रिया दरवर्षी घडत असते. 2017 साली असं काय नेमकं घडलं की त्याच्यामुळे फायनान्स बिलाला एक अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालंय आणि त्या अनन्यसाधारण महत्वाचा एक पूर्णपणे दूरगामी परिणाम करणारा एक प्रचंड परिणाम त्याच्यामध्ये आपल्याला झालेला दिसतो आणि दुर्दैवाने आता संविधानाच्या मुद्द्यावरती मतं मागणाऱ्या कोणीही राजकीय पक्षांनी त्यावेळेला ठामपणाने पार्लमेंटमध्ये आवाज उठवला नाही. भाजपचा मेजॉरिटी होती, प्रचंड मेजॉरिटी भाजपची 2014 साली स्थापित झालेल्या पार्लमेंटमध्ये होती. विरोधकांनी विरोध केला असता तरी सुद्धा हे फायनान्स बिल मान्य झालं असतं, पण तरी सुद्धा त्यावेळेला त्या बिलाला विरोध करणं आणि त्या बिलाच्या विरुद्ध अख्ख्या भारतभर रान उठवणं ही नैतिक जबाबदारी लोकशाही मानणाऱ्या आणि संविधान मानणाऱ्या सर्व राजकीय पक्षांची होती.
नेमकं ह्या बिलामध्ये असं काय होतं की ज्याच्यामुळे हे बिल खूप गांभीर्याने घ्यायला घेतलं जाण्याची गरज होती? या बिलामध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला प्रचंड, ज्याला आपण राक्षसी अधिकार म्हणू अशा प्रकारचे राक्षसी अधिकार दिले होते. कुठल्याही तऱ्हेची नोटीस न देता, कुठल्याही तऱ्हेचं कारण न देता, ते कारण कागदपत्रावरती न आणता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला कोणाच्याही प्रॉपर्टीमध्ये घुसण्याचा आणि कोणाचीही तपासणी करण्याचा एक अधिकार प्राप्त झाला होता. तुम्हाला माहिती आहे की अगदी खुनाच्या आरोपासाधीमध्ये सुद्धा आपल्याला समन्स काढावं लागतं मॅजिस्ट्रेटकडनं. पण इथे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला प्रचंड राक्षसी अधिकार दिले होते आणि त्या राक्षसी अधिकाराचा वापर विरोधकांच्या वरती राजकीय हत्यार म्हणून पुढच्या सगळ्या वर्षांमध्ये कसा वापरला गेला असं आपण पाहिलेलं आहे. विरोधकांच्या वरती CBI आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ED च्या या सगळ्या केसेस घातल्या गेल्या, त्याची टांगती तलवार टाकली गेली आणि त्या तलवारीखाली अनेक विरोधक भाजपच्या छावणीत देऊन जाऊन विसरले हा आपण अधिकार पाहिलाय. आता इथे असलेले संविधानाचं नाव घेऊन केवळ राजकारण करणारे विरोधी पक्ष आता ED च्या नावाने आणि या सगळ्या तरतुदींचा वापर राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी केला जातोय अशी जेव्हा बोंबाबोंब मागचे 2-3 वर्ष करतायत आणि त्याच्या आधाराने त्यांनी मागच्या निवडणुका वटवल्या, त्या पक्षांना 2017 साली जेव्हा हे बिल पार्लमेंटमध्ये इंट्रोड्यूस झालं तेव्हा ह्या अधिकाराचा वापर कसा केला जाणार आहे हे खरंच कळलं नव्हतं. अनेक वर्ष सत्तेमध्ये राहिलेले राजकीय पक्ष अशा पद्धतीचं जेव्हा फायनान्स बिल इंट्रोड्यूस होतं त्याचा परिणाम राजकीय काय होणार आहे हे खरंच न कळणं इतके अज्ञानी आणि मूर्ख होते का? आपण सत्तेत आलो तर ह्या तरतुदीचा फायदा आपल्याला सुद्धा होणार आहे हे त्यांचं पुढचं गणित होतं. हा प्रश्न खणखणीतपणे त्यांना विचारला जाण्याची गरज आहे. पार्लमेंटमध्ये फक्त 2 सभासदांनी या बिलाला कडकडून पार्लमेंटमध्ये विरोध केला. एक बिजू जनता दलाचे खासदार होते आणि दुसरे एका सोशलिस्ट पार्टीचे, म्हणजे रेव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी या पक्षाचे खासदार होते. या दोन्ही दोनच पक्षांनी पार्लमेंटमध्ये याला विरोध केला. बाकी सगळे लोक पार्लमेंटमध्ये याच्यामध्ये गप्प बसले. बिल पास झालं आणि त्या बिलाचा कशा पद्धतीने लोकशाही संपवण्यासाठी वापर केला गेला आहे आपण पाहिलं. फायनान्स बिलाच्या मधनं आर्थिक बाजूशी निगडीत सोडून काही तरतुदी आणण्याचा प्रयत्न हा पहिल्यांदाच केला गेला नाहीये. हा इतिहास आहे. त्याच्यामध्ये आता बी शिरत नाहीये. फक्त मला त्याच्यामध्ये एवढा प्रश्न पडतो की अशा पद्धतीने इतके प्रचंड अधिकार इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला देणं हे खऱ्या अर्थाने संविधानात्मक कृती होती का? तो संविधान जपण्याचा भाग होता का? संविधान संपवण्याच्या दृष्टीने टाकलेलं पहिलं पार्लमेंटमध्ये घडलेलं पाऊल होतं. मला असं वाटतं की त्यावेळेला मीडियानी सुद्धा सगळीकडे याचा, म्हणजे हिंदू सारख्या एखाद्या पेपरनी त्याच्याबद्दल खूप रोखठोक भूमिका घेतली. मराठी मधल्या कुठल्याही माध्यमांनी याच्याबद्दल फार लिहिलं नाही. फक्त प्रबुद्ध भारती त्यावेळेला लेख लिहिला होता, दिवसा ढवळ्या संसदेमध्ये लोकशाहीचा झालेला खून किंवा लोकशाहीचा पाठीत खुपसलेला खंजीर. हा लोक लेख एका इकॉनॉमिस्टने लिहिलेला त्यावेळेला प्रबुद्ध भारतमध्ये छापून आला होता. पण ही दूरदृष्टीच त्यावेळेला नव्हती की ह्याचा वापर पुढे जाऊन केला जाणार आहे. त्यावेळेला सुद्धा प्रबुद्ध भारतच्या लिहिलेल्या लेखामध्ये आम्ही हेच म्हटलं होतं की बहुधा विरोधी पक्ष ह्याच्याबद्दल गप्प बसले कारण आपण सत्तेत आल्यावर या बिलाचा फायदा आपल्यालाही होणार आहे विरोधकांना चेपण्यासाठी, हे त्यांना कुठेतरी मनातलं माहिती होतं. कारण काँग्रेसकडनं सुद्धा लोकशाहीची पायमल्ली होण्याचा हा पहिला प्रकार घडलेला नाहीये. त्यामुळे आम्ही कायमच अशी आपण भूमिका घेत आलेलो आहोत की 2075 साली आपण घोषित आणीबाणी पाहिली, संविधानातल्या तरतुदींचा वापर करून केलेली ती जरी घोषणा आणीबाणी असली तरी सुद्धा त्या आणीबाणीची गरज त्यावेळेला नव्हती आणि तो एका अर्थाने लोकशाहीवरती केलेला हल्ला होता. आणि मागची 10-15 वर्ष आपण अघोषित आणीबाणी सातत्याने इथे अनुभवला घेतोय. याच बिलामध्ये सगळ्या आर्थिक व्यवहारांसाठी आधार कार्ड वापरणं हे मॅन्डेटरी केलं गेलं आणि त्याच्यातनं आपल्या आयुष्याचं खाजगीपण संपवलं गेलं. म्हणजे मला आठवत होतं की 2017-18 मध्ये मी रिटायर झाल्यानंतर मी प्रचंड प्रमाणात महाराष्ट्रामध्ये प्रवास करायला
सुरुवात केली. तो वेळ तोपर्यंत नोकरीमध्ये हिंडत नव्हते, त्यामुळे मला सारखी रेल्वेची रिझर्वेशन करावी लागायची. महिन्याला 4 पेक्षा जास्त रेल्वेची रिझर्वेशन केली की त्याचा IRCTC ऍपचा मेसेज यायचा, लिंक युअर आधार कार्ड फॉर मोर रिझर्वेशन. मग दर वेळेला दुसऱ्याकडं तरी रिझर्वेशन करायला सांगण्यापेक्षा बाबा जोडा त्या आधार कार्डाचा नंबर त्या एकदा ऍपशी आणि करा रिझर्वेशन, अशी माझी पण भूमिका होती. पण त्यावेळेला सुद्धा माझी चिडचिड होत होती की मी कुठून कुठे प्रवास करते हे माझ्या आधार कार्डाशी काय जोडलं जावं आणि तो डेटा सरकारला का त्याच्यामध्ये मिळायला पाहिजे. या अगदी छोट्या छोट्या गोष्टी होत्या. त्यावेळेला सगळ्या आर्थिक प्रश्नांच्या वरती कोणाची काही ऑब्जेक्शन्स असली, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी केलेल्या कारवाईवरती कोणाची जो ऑब्जेक्शन असली तर त्याच्याकरता ट्रायब्युनल नेमण्याची एक तरतूद होती आणि त्या ट्रायब्युनलवरती कोण नेमावं ह्याचा सर्व खुला अधिकार सरकारला दिला गेला होता. म्हणजे नॉर्मली ट्रायब्युनल्स नेमले जातात तेव्हा इथे माझ्याबरोबर बरीच वकील मंडळी उपस्थित आहेत, ते सांगतील की नॉर्मली निवृत्त न्यायाधीशांना ट्रायब्युनलमध्ये त्याचं प्रमुख केलं जातं, इथे ट्रायब्युनलमध्ये कोण असावं याचा काहीही उल्लेख केलेला नव्हता. म्हणजेच सरकारचे होयबा तिथे अपॉइंट होणार आणि विरोधकांच्या वरती तो एक सत्तेचा अंकुश ठेवणार, ही भूमिका त्याच्यामध्ये सरळ सरळ होती. संविधान संपवण्याचा पहिला पार्लमेंटमध्ये घडलेला हा प्रसंग आहे असं मी मानते आणि तिथून पुढे संविधान संपवण्याचे अनेक प्रसंग त्याच्यामध्ये सातत्याने घडत घेतले आणि सर्वच मोठ्या प्रस्थापित राजकीय पक्षांनी याच्याबद्दल मौन पाळलेलं आहे याची मला आज मुद्दाम संविधान जागर कार्यक्रमामध्ये त्याच्यामध्ये दखल घ्यावीशी वाटते. मी आत्ता आरक्षणाच्या कायद्याच्या संदर्भात जो काही सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला त्याच्या खोलात शिरणार नाहीये, कारण आपलं सत्र संपूर्णपणे त्याच्याच वरती आहे. पण एका बाजूला सुप्रीम कोर्टाने आरक्षणाचा जो काही गाभा होता, आरक्षणाच्या मागचं म्हणजे जातीनिहाय आरक्षण देण्याच्या मागची बाबासाहेबांची जी काही भूमिका होती त्या भूमिकेलाच संपूर्णपणे सुप्रीम कोर्टाने छेद दिलेला आहे. म्हणायला सरकार हे म्हणू शकतं की तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आम्ही त्याचं काय करणार, पण दोन गोष्टी इथे झालेल्या आहेत ज्या इथल्या सर्व आंबेडकरवादी समूहांच्या आणि आदिवासींच्या हिताच्या विरोधात जाणाऱ्या आहेत. एक आरक्षणाचं सबवर्गीकरण सब क्लासिफिकेशन आणि दुसरा ते म्हणजे क्रिमी लेअरचं तत्व लावणं. हे दोन्ही तत्व आज पुढे आरक्षणाचा फायदा घेऊन प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये किंवा नोकऱ्यांमध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्या सगळ्या तरुण पिढींचं भवितव्य संपवणार आहेत. आरक्षणावरती जेव्हा जेव्हा गदा येते तेव्हा इथल्या वंचित समूहांचं प्रस्थापितांच्या नोकऱ्यांमध्ये प्रस्थापितांच्या शिक्षणाच्या जागांमध्ये आणि राजकारणामध्ये येण्याचा मार्ग हा कमी कमी होत जातो, त्याचा संकोच होत असतो, तो अनेक मार्गाने होतो. अशा पद्धतीच्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनी जरी हो जसा होतो तसा एकूणच सार्वजनिक क्षेत्रातल्या नोकऱ्या कमी होत जाण्यावरती सुद्धा होतो आणि ते अत्यंत सिस्टमॅटिक एलिबिकली गेले 20 वर्ष चाललंय. ते फक्त भाजप सरकारने केलेलं नाही तर ते काँग्रेसच्या सरकारपासून जेव्हा खुला आर्थिक धोरणाचा आपण मार्ग स्वीकारला तेव्हापासून सातत्याने पब्लिक सेक्टरमधल्या जागा कमी होत आहेत. म्हणजे मला असं वाटतं की काहीतरी लाखांच्या घरामध्ये जागा कमी झालेल्या आहेत, बरोबर नऊ सगळे सर. त्या कमी होण्यामध्ये मुळाकडे खाजगी क्षेत्रात आरक्षण नाही आहे, ते फक्त सार्वजनिक क्षेत्रात आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या नोकऱ्याच कमी होत गेल्या की तिथे खाजगी क्षेत्रातलं तिथे खाजगी क्षेत्र ती जागा बळकावतं आणि त्या खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण नसतं. 100 जागांमध्ये 100 पैकी 50% आरक्षण असेल 100 जागांपैकी, त्या जागा जेव्हा 50 होतात तेव्हा त्या आरक्षणाचा लाभ घेऊ शकणाऱ्या लोकांची संख्या कुठेतरी 25 आलेली आहे आणि ही सातत्याने दरवर्षी ही आकडेवारी वाढत चाललेली आहे. हे एका बाजूला घडतंय. दुसऱ्या बाजूला असलेल्या आरक्षणामध्ये दोन समूहांना एकमेकांच्या विरोधात उभं करून एक नवीन जाती अंतर्गत आणि दलितांच्या अंतर्गत नवीन एक जात संघर्ष उभा करण्याची खेळी या संपूर्ण सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमधनं आलेली आहे. सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिले. याच्या पुढचा लढा हा आपल्याला राजकीय पटलावरती लढावा लागणार आहे, कारण आणि तो कायद्यानेही लढावा लागणार आहे. आपले एक तरुण लॉचे प्राध्यापक आहेत औरंगाबादमधले प्राध्यापक अनिकेत मून म्हणून, त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल केलेलं आहे. त्या रिव्ह्यू पिटिशनचं काय झालं मला अजून माहिती नाही, पण तशा अर्थाने एक सुप्रीम कोर्टाच्या पातळीवरचा कायद्याच्या चौकटीतला लढा आपण लढणार आहोतच. एक माझी इथे असलेल्या सगळ्या लोकांना विनंती आहे,
की आत्तापर्यंतचा खर्च पक्षाने त्याच्यामध्ये केलेला आहे, पण जी जी रिव्ह्यू पिटिशन्स ह्याच्या विरोधातली उभी राहतील त्या त्या रिव्ह्यू पिटिशन्सला निदान ती कायद्याची लढाई लढण्यासाठी तरी आर्थिक मदत आपल्या सगळ्यांकडनं येणं हे कुठेतरी अपेक्षित आहे. ज्या ज्या संघटनांनी ज्या ज्या व्यक्तींनी केसेस दाखल केल्या त्या सगळ्यांना आम्ही सांगितलेलं आहे की तुमचं रिव्ह्यू पिटिशन ऍडमिट झाल्यानंतर सरळ सरळ अकाउंट नंबर जाहीर करा आणि त्याच्यासाठी आर्थिक निधी मागवा. रस्त्यावरची लढाई ही आपल्याला लढावी लागणार आहे आणि ते सगळे आपले राजकीय पक्ष लढतीलच. पण राजकीय क्षेत्रातली दुसरी लढाई येते. सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आल्यानंतर सगळ्यात पहिल्या त्या जजमेंटचं स्वागत कोणी केलं? हा सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आम्ही लागू करू ही पहिली घोषणा कोणी केली? तेलंगणा राज्य सरकारनी आणि कर्नाटक राज्य सरकारनी, जी दोन्हीही राज्य सरकार आज केंद्राच्या हातामध्ये आहेत. त्या राज्य सरकारच्या या घोषणेचा विनिषेध विरोध काँग्रेस सरकारच्या केंद्रीय नेतृत्वानेही केला नाही, काँग्रेस सरकारच्या कोणी पदाधिकाऱ्यांनीही केला नाही, काँग्रेस सरकारच्या कोणी स्टार प्रचारकांनीही केला नाही. आणि संविधान वाचवायचं म्हणून केवळ यांच्या समर्थनार्थ उतरलेल्या कुठल्याही तथाकथित निपक्ष विचारवंतांनी सुद्धा याचा निषेध केला नाही किंवा असं म्हटलं नाही की काँग्रेसनी कुठेतरी याचा विचार केला पाहिजे आणि आपल्या दोन सरकारांना सांगितलं पाहिजे की दलितांच्या विरोधात जाणारे अशा पद्धतीची सुप्रीम कोर्टाची जजमेंट घाईघाईनी त्याच्यामध्ये आणू नका. बाकी सगळ्या केसेससाठी आपलं वकिली चातुर्य पणाला लावणारे काँग्रेसचे कुठलेही वकील ह्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटच्या निषेधार्थ केस दाखल करायला पुढे आलेले नाहीत. ना मनू सिंघवी आले ना कोणीही आले, याची दखल मला इथे याचा उल्लेख मला इथे आवर्जून करावा असा वाटतो. त्यामुळे आता आपल्यावरती ह्याच्यापुढे आघात सातत्याने होणार आहे आणि केवळ संविधान वाचवा अशी भाषणं करून संविधान वाचणार नाहीये तर संविधानावरती घाला घालणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या कृतीला आपल्याला कायद्याच्या पातळीवरती राजकारणाच्या पातळीवरती आणि लोकांच्या जागराच्या पातळीवरती सुद्धा आपल्याला त्याचं करावं लागणार आहे. कारण शेवटी लोकांची शक्ती हीच सरकारला नमवायला पुरेशी असते आणि ती उठवावी लागेल, त्याच्यामध्ये आपल्याला भूमिका घ्याव्या लागतील आणि लोकांना ठामपणाने घ्यावं लागेल. प्रत्येकाला रस्त्यावरची उतरून आंदोलन नाही करता येणार हे मला मान्य आहे, पण आपण सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटच्या रिव्ह्यू पिटिशनचा सिग्नेचर मोहीम तर घेऊ शकतो. म्हणजे मी ज्या चळवळीच्या आंबेडकरी चळवळीचं जशी एक माझी पार्श्वभूमी आहे तशी स्त्रीमुक्ती चळवळीची पार्श्वभूमी आहे. त्यावेळेला जेव्हा मंजुश्री खटल्याचा जजमेंट आला होता त्यावेळेला संपूर्ण पुणेभर आणि महाराष्ट्रभर रिव्ह्यू पिटिशन जाहीर करण्यासाठी आम्ही सगळ्यांची मोहीम घेतली होती. वातावरण पूर्णपणे तप्त झालं होतं. हे वातावरण तापवण्याचं काम सुद्धा आपल्याला करता येऊ शकतं. त्याला काहीही फार करावं लागत नाही, फक्त त्याला कोणीतरी विचार करावा लागतो तर रिव्ह्यू पिटिशन ड्राफ्ट करावं लागतं. त्याच्यासाठी विचार करणारे आपल्याकडे अनेक तज्ज्ञ मंडळी आहेत, पण त्याची जिद्द असावी लागते आणि ते काम आपल्याला पुढे न्यावं लागतं. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज फुले आंबेडकरी विद्वत सभेने संविधान जागर साहित्य संमेलन घेतलेलं आहे हे मला खूप एक महत्वाचं आणि ह्या विषयावरती चर्चासत्र ठेवलेलं आहे हे मला त्या दिशेने घेतलेलं एक खूप महत्वाचं पाऊल त्याच्यामध्ये वाटतंय. आज सर्वच विचारवंतांची लेखकांची खूप महत्वाची जबाबदारी आहे. बाबासाहेब असतील किंवा ज्योतिबा फुले असतील ह्या सगळ्यांनी शिक्षणाचा एवढा आग्रह धरला होता, कारण आपण शिकलो की आपल्याला समाजाच्या वास्तविकतेकडे बघण्याचा एक चिकित्सक दृष्टिकोन मिळतो. ज्योतिबा फुलेंनी कायमच शिक्षणाला तृतीय नेत्र असं म्हटलं होतं आणि ते तृतीय नेत्र म्हणजे शंकराचा तिसरा डोळा वगैरे नसतो, तर जे काही तुम्हाला सरळ सरळ डोळ्यासमोर दिसतंय त्याच्या पलीकडे जाऊन शोध घेण्याचा, विश्लेषण करण्याचा, ती तथ्य तपासून बघण्याचा आणि आपल्या समाजाच्या दृष्टीने जे काही चाललेलं दिसत आहे ते हितकारक आहे का हानिकारक आहे, आणि हानिकारक होत असेल तर त्याचा आपण चिकित्सक दृष्टीने विचार केला पाहिजे आणि तितकाच अतिशय तर्कसंगत दृष्टीने त्याचा प्रतिवाद सुद्धा केला पाहिजे. हे करण्यासाठी आज शिक्षण ही अत्यंत महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे आणि हे दुर्दैवाने आपल्यापेक्षा खूप जास्ती चांगलं आरएसएसला समजलंय. हे मी अशासाठी म्हणतेय की ज्या पद्धतीने शिक्षणाचं धोरण बदलत गेलंय, ज्या पद्धतीने राजकारणाचा वापर करून इथल्या सगळ्या शिक्षण संस्थांच्या वरती पूर्णपणे त्यांनी स्वतःची माणसं बसवलेली आहेत, त्यांचेच अभ्यासक्रम त्याच्यामध्ये येत आहेत आणि मुलांना स्वतंत्र विचार करायला लावणारी, मुलांचे चिकित्सक दृष्टिकोन निर्माण करणारी शिक्षण व्यवस्थाच बदलायची आणि त्यातनं
अंधभक्ती निर्माण करायची, हे जे शिक्षणाच्या माध्यमातून कारखाने चालवले जात आहेत त्याच्या सुद्धा आपल्या सारख्या सगळ्या सुशिक्षित वर्गाने त्याच्याबद्दल अत्यंत जाणीवपूर्वक जवा होण्याची गरज आहे. मी मुद्दाम इथे एक उदाहरण देते, मृणालिनी आहेर, डॉक्टर मृणालिनी आहेर हे लोक नाव किती लोकांनी ऐकलं? कोणी नाही, फक्त 2-3 हात इथे वर झालेले दिसत आहेत. बरेच जण इथे हळूहळू हात वर होत आहेत. त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या एका संस्थेमध्ये प्राध्यापिका आहेत आणि प्राध्यापिका म्हणून काम करत असताना त्यांनी इतिहासासाठी कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं शिवाजी कोण होतं हे पुस्तक लायब्ररीमध्ये घ्यायला लावलं. ते वर्गात मुलांना त्याच्या प्रती वाटल्या आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकावरती त्यांनी सातत्याने वर्गामध्ये त्याच्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा घडवून आणली. ही चर्चा घेतल्याबद्दल त्यांची बदली करण्यात आली आणि त्या बदलीच्या विरुद्ध त्यांनी न्यायालयीन लढा दिला आणि त्या जिंकल्या. त्याबद्दल मृणालिनी आहेर मॅडमचं आपल्या सगळ्यांच्या वतीने जाहीर अभिनंदन. फक्त आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचे, कॉम्रेड गोविंद पानसरे कुठल्या पक्षाचे होते? सीपीआयचे होते, बरोबर. त्यांचा आज महाविकास आघाडीच्या बरोबर ते आहेत, पाठिंबा त्यांनी दिलेला आहे. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत? आज शरद पवारांच्या स्वतःच्या संस्थेमध्ये जेव्हा एखाद्या प्राध्यापिकेवरती गोविंद पानसरेंचं पुस्तक वर्गात शिकवण्यासाठी वापरल्याबद्दल जर ऍक्शन घेण्यात येत असेल तर ही लोक संविधानाचं रक्षण निश्चित कशा पद्धतीने करणार आहेत ह्या हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. हा खूप महत्वाचा लढा आहे. पण काही वेळा मला आपल्या सगळ्यांची पण चीड येते, आपल्या सगळ्यांची पण अशी चीड येते की मृणालिनी आहेरांचा सगळा प्रकार हा फेसबुकवरती सातत्याने येत होता, वर्तमानपत्रावरती गाजत होता, आपल्यापैकी एक पण पोस्ट नाही पडू शकत आम्ही मृणालिनी आहेरांच्या बाजूने आहोत म्हणून. मग आपण नक्की विचार करतो म्हणजे काय करतो, आपण सुशिक्षित आहोत म्हणजे काय करतो, आपल्याला जर आपण फायनान्स बिलामध्ये काय आपल्यावरती गंडातर येत आहे हे कळत नसेल, ज्यांच्या आम्ही संविधान प्रेमी आहोत ह्याला भूलतापणा बळी पडून आपण मतदान केलं, ते आज आपल्याच समाजाच्या एका प्राध्यापिकेवरती शिवाजी कोण होता हे शिकवल्याबद्दल त्यांची बदली करत असतील आणि आपण त्याचा साधा निषेध सुद्धा नोंदवत नसू, फेसबुकवर आलेल्या त्या पोस्ट साध्या खाली छोटस शेअरचं एक पिटुकलं बटन असतं त्या पिटुकल्या बटनावरती बोट ठेवून साधं शेअर सुद्धा करत नसू, तर मला असं वाटतं की आपल्याला आम्ही फार संविधान प्रेमी आहोत म्हणण्याचा सुद्धा अधिकार राहत नाही. कारण मग काँग्रेस आणि बाकीचे पक्ष जे करतायत, भाजप जे करतायत, जसं 2017 फायनान्स बिल आणायला इथल्या काँग्रेसचं, इथल्या राष्ट्रवादी काँग्रेसचं, इथल्या वेगवेगळ्या पक्षांचं मुकसंमती जी होती तीच मुकसंमती आत्ताचं सगळं चाललेलं त्याला आपली आहे असं दुर्दैवाने म्हणावं लागेल. आपल्याला खऱ्या अर्थाने संविधान टिकवायचं असेल तर बाबासाहेबांनी प्रबुद्ध भारत सुरू करताना, बाबासाहेबांनी दीक्षा घेताना जो काही एक भारत प्रबुद्ध करण्याचा मार्ग स्वीकारला होता आणि त्या प्रबुद्ध करण्याच्या मार्गामध्ये फक्त पदव्यांचं शिक्षण नव्हतं, फक्त सरकारी नोकऱ्या नव्हत्या, त्या प्रबुद्ध या शब्दामध्ये अतिशय डोळसपणे, अतिशय खणखणीतपणे, अतिशय ताठकड्याने समाजाची बाजू घेऊन उभं राहणं, अन्यायाला अन्याय म्हणणं आणि त्या अन्यायाविरुद्ध लढण्याची स्वतःची ताकद ठेवणं आणि मुख्य पुढच्या पिढीची ताकद ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. मध्यंतरी सम्यक विद्यार्थी आंदोलनाची पुनर्रचना त्याच्यामध्ये चालू आहे आणि मी प्रत्येक विद्यापीठातनं 4-5 प्राध्यापकांचं एक सल्लागार मंडळ असावं अशी मी एक अपेक्षा मांडली होती. मला खूप लोकांनी विचारलं की ताई तुमच्या त्या सल्लागार मंडळाकडनं अपेक्षा काय आहेत, म्हटलं बाबा रे मॅनेजमेंटशी तडजोड करू नका, अन्याय झाला असेल तर त्याच्याशी लढा, आम्ही तुमच्याबरोबर आहे, एवढंच चालेल, प्राध्यापक मिळाले तरी चालतील, बाकी सगळ्या कायद्याचा पाठिंबा आपण उभा करू, पण खोलीत स्वतःच्या बोलवून घ्यायचं, मग त्यांना हळूच चालण्याचं कशाला भांडतो, पुढे परीक्षा आहेत, इंटर मार्क त्यांच्या हातामध्ये असतात, यांनी चळवळी नाही उभ्या राहू शकत. आणि मला असं वाटतं की आज फुले आंबेडकरी विद्वत सभेने एका अर्थाने हे ताठपणाचं राजकारण सुरू करण्याच्या दृष्टीने एक अतिशय महत्वाचं चर्चासत्र जे संविधान जागर साहित्य संमेलनामध्ये निवडलंय त्याच्याबद्दल पुन्हा एकदा संयोजकांचे मनपूर्वक आभार आणि एका साहित्यिक नसलेल्या बाईला तुम्ही याचं उद्घाटन करण्याचा एक सन्मान दिला त्याच्याबद्दल सुद्धा त्यांचे मनपूर्वक आभार. जय भीम, जय भारत.